गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि अनुरूपानुकूलाच यश्च मे पतिदेवता शून्ये गृहे मां संत्यज्य पुत्रै स्वर्याति साधुभिः। स्त्री पुरुषांची चित्तवृत्ती अनुकूलवर्ते धर्म प्रवृत्ती तरीच परलोक साधिती इतरां प्राप्ती ते नाही। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवरे मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथबाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। भगवान श्रीकृष्णजी परमसखा प्रिय भक्त उद्धवजीला राजा यदूचा आणि अवधूतजींचा संवाद सांगत आहे। अवधूतजी बोलत आहेत राजा यदूला, राजा तुला मी कपोत आणि कपोतीची कथा सांगत आहे। त्या फाशेपारध्यानं त्या कपोत कपोतीच्या पिल्लांना जाळ्यामध्ये अडकवलेलं आहे आणि ते पिल्ले मेलेले पाहून कपोतीने त्या जाळ्यात उडी मारलेली आहे। आता दोन्ही मुलंही पिल्लेही मेले, पत्नी मरण पावली, आता तो कपोत विचार करू लागलेला आहे, अतिशय दुःखी झालेला आहे, रडत रडत बोलत आहे। स्त्री आणि पुरुष यांची चित्तवृत्ती एक असली पाहिजे, त्यांनी अनुकूल धर्म प्रवृत्तीनं जर ते राहिले तर ते दोघही कुठं जातात, परलोकाला प्राप्त होतात, असा तो कपोत विचार करूया। एकांच्या भार्या त्या तोंडाळा, एकांच्या त्या बहु ओढाळा, एकांच्या त्या ती चांडाळा, एकी दुशीला दुर्भगा दुर्भगा। काय म्हणत आहे तू कपोत? माझी बायको किती चांगली होती, असं प्रत्येक जण म्हणत असत। नाहीतर इतरांच्या बायका आबा बाबा 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 काय तोंडाळ असते, आता सारखी बडबड बडबड करते। काहींच्या बायका अतिशय लोभी असतात, काहींच्या बायका अतिशय दुष्ट असतात, शीलभ्रष्ट असतात, कुणी तर कुणाकुणाच्या बायका तर कजाग असतात। एकीचा तो क्रोध गाढा, एकांच्या त्या एकी अत्यंत खादाडा, एकी सोलिती दात दाढा, अरिसा पुढा मांडोनी। कपोत म्हणत आहे माझी बायको किती चांगली होती। अरे 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 अरे, काही काहींच्या बायका कशा असतात, अतिशय रागीट असतात, नवऱ्यावरच राग 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 करतात। काहीच्या बायका तर इतक्या खादाड असतात, इतक्या खादाड, काही आणलं की संपूर्णच टाकतात। काही काहीच्या बायका नेहमी आपलं दातंदाडा सोलीत राहतात, पुढे आरसा मांडतात, काडी घेतात आणि दात दाडा सोलीत बसतात। ये एकी ओंगळा आळशिनी, एकी त्या महा डाकिनी, एकी सुकुमार विलाशिनी,
बरवेपणी गर्वित। कपोत म्हणत आहे माझी पत्नी किती चांगली होती, किती चांगली होती। नाहीतर काही काहीच्या बायका गच्चाळ राहते ना, भयंकर आळशी। काही काहींच्या बायका तर अबा बाबा काय म्हणतात, कैदासनीच नवऱ्याला फट 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 बोलणाऱ्या, एक शब्द चांगला ना बोलणाऱ्या, कैदासनीच दुसऱ्या। काही काहींच्या बायका नाजूक परंतु विलासी, स्वतःच्या सौंदर्याचा भयंकर गर्व असणाऱ्या, त्यांना वाटते माझ्यासारखी सुंदर स्त्री या जगात दुसरी नाहीच। मी तुम्हाला मिळाली म्हणजे तुमचं किती नशीब, मग मी जसं म्हणेल तसं ऐकत जा, अशी ती। तिला आपल्या सौंदर्याचा अभिमान, पण तशी माझी बायको नव्हती असा कपोत विचार करू लागला राजा। तैसी नव्हे माझी पत्नी, सदा अनुकूल मज लागुनी, मदसी वरते अनुरूपपणी, धर्मपत्नी धार्मिक। परंतु तशी माझी पत्नी नव्हती, कपोत म्हणाला, आणि प्रत्येक जण असंच म्हणतो। माझ्यासाठी ती अनुकूल होती, मी जसं म्हणत होतो तसं ती वागत होती, धर्मपत्नी होती, धार्मिक होती। मी जेव्हा धर्मी तत्पर, तेव्हा धर्माशी ते अतिसादर, मज कामी जेव्हा आदर, तेव्हा काम चतुर कामिनी। मी जेव्हा जेव्हा धर्म करायचा त्यावेळेस ती धर्माला तत्पर असायची, अतिशय सादर असायची, आणि जेव्हा मला काम निर्माण व्हायचा किंवा माझी एखादी इच्छा असायची त्यावेळेस ती माझी इच्छा पूर्ण करायची। मज वाचो नी तत्वता, न भजे अनिका देवा देवता, मज सांडून न वचे तीर्थात, माझे वचन सर्वथा नुलंगी। माझ्याशिवाय तिला दुसरा देव नव्हता, देव ती मलाच समजायची। माझ्याशिवाय दुसरं तिला तीर्थ नव्हतं, मलाच ती तीर्थ समजायची। अजिबात माझ्या शब्दाच्या बाहेर कधीच जात नव्हती, एवढी चांगली माझी बायको, आणि ती मला सोडून गेली, आता मी कशाला जगू, अशा प्रकारचा तो कपोत अविचारानं बोलत असतो। एवं रूप गुण कुलशील, मदशी सदा अनुकूल, पतिव्रता जे केवळ, पत्नी निर्मळ पै माझी। कशी होती माझ्यासाठी ती, रूपानं मला अनुकूल होती, गुणानं अनुकूल होती, कुळानं अनुकूल होती, एवढंच नाही चारित्र्यानं अनुकूल होती, पतिव्रता होती, शुद्ध स्वच्छ अशा प्रकारची माझी पत्नी, आणि ती पत्नी मला सोडून गेली। मज सांडो नि शून्य ग्रही, पुत्रे सहित साध्वी पाही,
जातसे स्वर्गाच्या ठाई मजा पायी घालोनी। मला एकट्यालाच या घरट्या सोडलं तिनं आणि मुलांसहित ती स्वर्गाला जात आहे आणि मला एकट्यालाच सोडलेला आहे। अरे बाबा, तुझ्यावर एवढं प्रेम करत होती तर तुला सोडून का गेली ती? तुला सोडून ज्या अर्थी गेली त्या अर्थी तुझ्यावर किती प्रेम होत ते विचार करतो। परंतु कपोत अविचारानं विरुद्ध विचार करतो। मग आता माझी पत्नी मला सोडून गेली तर मी या पृथ्वी तलावर जगून काय करू? अशा प्रकारचा कपोत अविचार मनात आणून बोलत आहे। अवधूतजी राजा यदूला सांगत आहेत, भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला सांगत आहेत आणि शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगत आहे। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत। श्री कृष्ण अर्पणमस्तु, श्री उच्चरण अर्पणमस्तु। गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।